नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर, स्टॉक मार्केट ट्रेडर ट्रेनर, तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आशा करतो मी जो काही कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन येतोय तो तुम्ही एन्जॉय करताय, नवीन नवीन माहिती स्टॉक मार्केटविषयी शिकताय. आणि अशीच माहिती जर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहिजे आहे तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून आमच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ मिळत राहतील. मित्रांनो, आज आपण एका पुन्हा इंटरेस्टिंग टॉपिकवर चर्चा करणार आहे. मित्रांनो, महिंद्रा आणि महिंद्रा हे नाव कसं पडलं याच्या मागचे एक छान स्टोरी मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हालाही आवडेल नक्कीच. ही माहिती किती छान आहे लक्षात ठेवा. हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता, याच्यामध्ये जगदीशचंद्र महिंद्रा, ज्यांना आपण जे सी महिंद्रा असं नाव ऐकलं असेल, आणि कैलासचंद्र महिंद्रा, के सी महिंद्रा, अशी ही भावंड होती. याच्यामधले जगदीशचंद्र महिंद्रा हे एक थोरले होते. त्यांनी त्या काळामध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केलं होतं मुंबईमधून आणि त्याच्यानंतर ते टाटा स्टीलमध्ये जॉब करत होते. परंतु दुसरा महायुद्धाचा काळ संपला आणि त्यानंतरनं थोडी स्टील सेक्टरमध्ये गरज भासू लागली उत्पादनासाठी आणि विविध कारणासाठी. त्यानंतरनं त्यांनी ठरवलं की आपण जर या बिझनेसमध्ये पडलो तर नक्कीच एक येणाऱ्या काळामध्ये चांगला स्कोप असेल. लक्षात ठेवा, महिंद्रा आणि महिंद्रा आज एवढ्या सगळ्या बिझनेसमध्ये, परंतु त्यांची सुरुवात ही ऑटोमोबाईल सेक्टरमधून झाली नव्हती. तर त्यांची जी पहिली कंपनी होती ती एक स्टील कंपनी होती. याच्यामध्ये जे सी महिंद्रा, के सी महिंद्रा आणि त्यांचे जे मित्र होते ते मलिक गुलाम मोहम्मद, या तिघांनी एकत्र आले आणि महिंद्रा आणि मोहम्मद या कंपनीची स्थापना केली. मित्रांनो, 2 ऑक्टोबर 1945 साली लुधियानामध्ये कंपनीने तिची सुरुवात केली. मित्रांनो, याच्यामध्ये हे मित्र एकत्र येऊन चांगला बिझनेस करत होते. परंतु झालं काय, 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. याच्यामध्ये दोन देश स्वतंत्र झाले. त्याच्यानंतरनं जे मलिक गुलाम मोहम्मद होते यांना लाहोरमध्ये जावं लागलं पाकिस्तानमध्ये, कारण ते त्यानंतरनं पाकिस्तानचे पहिले अर्थमंत्री बनले. त्यामुळे त्यांनी महिंद्रा बंधूंना सांगून टाकलं की आता मला या बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही आहे, तुम्ही तुमचा बिझनेस रन करा. आणि जे काही शेअर्स होते ते त्यांनी यांना ट्रान्सफर करून टाकले. मग आता प्रश्न होता की महिंद्राचं नाव तर महिंद्रा आणि मोहम्मद होतं, आता करायचं काय. पर त्यांनी एक युक्ती लढवली. त्यांनी ठरवलं की असंही आपण दोघे बंधू, जे जगदीशचंद्र महिंद्रा आणि कैलासचंद्र महिंद्रा, के सी महिंद्रा, हे दोघे एकत्र होते. मग त्यांनी ठरवलं जर कंपनीचं नाव करण्यापेक्षा नाव तेच ठेवू, महिंद्रा आणि मोहम्मदऐवजी आता आपण महिंद्रा आणि महिंद्रा हे नाव वापरू. आणि त्यानंतरनं नाव ॲज इट इज राहिलं, MNM आपण जे ऐकतो ते. आणि आजपर्यंत लोकांना फक्त महिंद्रा आणि महिंद्रा हेच माहिती आहे. परंतु याच्यामागची एवढी इंटरेस्टिंग हिस्ट्री होती आणि त्यांचे जे पार्टनर होते ते पाकिस्तानचे पहिले अर्थमंत्री बनले. लक्षात ठेवा, तुम्हालाही जर ही स्टोरी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही खाली कमेंटमध्ये जाऊन येस अशी कमेंट द्या, जेणेकरून अशाच विविध माहिती, विविध स्टोरी मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. आणि व्हिडिओ आवडल्यास आता लाईक करायला विसरू नका. थांबूया इथे, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.